काल दिनांक 20/8/2022 रोजी फिर्यादीनामे रमेश बाबूराव सांगळे वय 48 वर्ष राहणार नवी धागोर तालुका जिंदुशी जिल्हा नाशिक यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की ते त्यांचा पुतण्या की आकाश किशोर सांगळे व गावातील योगेश दत्त मोरे यांच्यासह ग्राम शेनला येथे सोन्याचे गिन्ने खरेदी कर कमी किमतीमध्ये खरेदी करण्याकरिता आले असता त्यांना तेथील काही आरोपितांनी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या गिन्न्या दाखविला व आरोपितांनी त्यांचे घरामध्ये नेले. घरामध्ये नेल्यानंतर त्यांना तिथे मारहाण करण्यात आली व त्या मारहाणीनंतर त्यांच्या ताब्यातून त्यांचे मोबाईल तसेच 2,50,000 रुपये हे त्यांच्या ताब्यातून काढण्यात आले. त्यानंतर सदर आरोपितांनी त्यांना सांगितले की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर तुमच्या विरुद्ध आम्ही खोटीनाटी तक्रार देऊ. तरी यातील फिर्यादी आणि त्याचे नातेवाईक हे पोलीस स्टेशनला येऊन त्याबाबत त्यांनी सविस्तर कायदेशीर तक्रार दिली. त्यावरून पोलीस स्टेशन जाणे पडले. ते अपराध नंबर 242/2022 कलम 395 420 भांडवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास घेतला. त्या दरम्यान पोलिसांनी माहिती काढून त्यापैकी दोन व्यक्तींना संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यामध्ये त्यातील आरोपितांनी दोन्ही आरोपितांनी कबुली दिली की सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे सांगितले व त्यांचे इतर जे सहकारी आहेत ते सध्या फरार असून त्यांचा शोध कमी पोलीस स्टेशनची दोन पथके रवाना झाली आहे. तरी त्यांना ताबडतोब अटक करून त्यांना ताब्यात घेऊन ताबडतोब अटक करून तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.